नमस्कार, माझं नाव प्रसाद बसवेश्वर चौगुले। नुकत्याच लागलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या अंतिम निकालामध्ये माझा राज्यात पहिला क्रमांक आलेला आहे आणि माझी उपजिल्हाधिकारी यापदी निवड झालेली आहे। मी थोडं माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगतो। माझे वडील हे महावितरणमध्ये ॲज अ ऑपरेटर म्हणून काम करतात आणि माझी आई गृहिणी आहे। मला दोन मोठ्या बहिणी आहेत, त्या दोघीही इंजिनियर आहेत आणि दोघीही त्या मॅरिड आहेत। मी बेसिकली कराड तालुका, कराड जिल्हा, सातारा येथील रहिवासी आहे। माझं शिक्षण हे जवाहर नवोदय विद्यालय सातारा येथे पूर्ण झालेलं आहे आणि मी 2017 साली शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन पासआउट झालेलो आहे। लास्ट इयरला असतानाच माझं कॅम्पस प्लेसमेंट झालं होतं आणि त्यानंतर मी 1 वर्ष फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे येथे ॲज अ परचेस इंजिनियर म्हणून जॉब केला होता। मात्र जॉब करत असतानाच मला थोडं असं वाटलं की प्रशासकीय क्षेत्रामध्ये एक मल्टी डोमेनमध्ये काम करण्याची संधी आहे, एक लोकांपर्यंत पोहोचता येतं। तसेच शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या जीवनात एक काहीतरी पॉझिटिव्ह बदल करण्याची संधी आपल्याला उपलब्ध आहे। यामुळेच मग मी स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला। जुलै 2018 साली मी अभ्यासाला सुरुवात केली, पूर्ण वेळ अभ्यासाला, आणि हा माझा पहिलाच अटेम्प्ट होता। तर MPSC च्या सुरुवातीचा काळ माझा असा होता की मी सुरुवात ही NCERT आणि स्टेट बोर्डचे बुक्स वाचण्यापासून केली होती। जॉब सोडण्यापूर्वीच मी एक महिना ते 1.5 महिना आधी मी आयोगाचा पूर्ण सिलॅबस बघितला होता। आधीचे क्वेश्चन पेपर बघितले होते, त्यांचं ॲनालिसिस केलं होतं, कोणत्या एरियात जर क्वेश्चन विचारले जातात याची माहिती घेतली होती, आपल्याला कोणते एरिया प्रोडक्टिव्ह आहेत जेणेकरून कमीत कमी अभ्यास मिळून जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात असे एरिया डिसाईड केले होते, आणि प्रत्येक प्रत्येक विषयासाठी स्टँडर्ड रेफरन्स मटेरियल हे मी आधीच म्हणजे लिस्ट फिक्स केली होती आणि त्यानुसार मग मी अभ्यास सुरू केला होता आणि अभ्यास करत करत गेलो। तर या पद्धतीनं मी अभ्यास केला होता। आणि एक महत्त्वाची म्हणजे बाब मी असं सांगू इच्छितो अभ्यासामध्ये की मी सुरुवात ही मेन्सच्या अभ्यासाने केली होती। माझा असं टार्गेट होतं की अराउंड 60 to 70% मेन्सचा सिलेबस, त्यामध्ये मेजर विषय असतात की जॉग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमी। याचा बऱ्यापैकी मेन्सचा सिलेबस मी प्रिलियम्सच्या आधीच कव्हर करण्यावर भर दिला होता, कारण हे 3 विषय आहेत हे आयोगाच्या घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षेमध्ये असतात आणि हे जर तुमचे एकदा पक्के झाले तर तुम्ही मग कोणतेही एक्झाम व्यवस्थित टॅकल करू शकता। आणि याचा अजून एक फायदा असा झाला की प्रिलियम्स आणि मेन्सच्या मध्ये जो काळ असतो त्यामध्ये बरंच प्रेशर असतं विद्यार्थ्यांवर, कारण कॉम्पिटिशन भरपूर असते वगैरे त्यामुळं। तर माझे हे विषय आधीच तयार असल्यामुळं तर मी तो वेळ हा चांगल्या पद्धतीने युटिलाइज करू शकलो। नवीन जे काही राहिलं होतं सिलेबसचा पार्ट जो काही राहिला होता माझा तो मी पूर्ण केला आणि मॅक्सिमम रिव्हिजनवर नंतर भर दिली। याचाच फायदा मला असा झाला की तो मार्क्समध्ये रिफ्लेक्ट झाला। तर ही मी एक मला असं वाटतं की याचा मला खूप बेनिफिट झाला होता। दुसरं म्हणजे की म्हणजे मी तसं काही माझा प्रवास काही खूप मोठा नाही आहे, पण मला जे 1 ते 1.5 वर्ष मी जे पुण्यात राहिलो होतो त्याच्या अनुभवावरून काही मला पॉईंट्स म्हणजे विद्यार्थ्यांना सजेस्ट करायचे आहेत की ते तुम्ही फॉलो करू शकता। तर मी सर्वात महत्त्वाचा पहिला पॉईंट आहे की म्हणजे मिनिमम कंटेंट, मॅक्सिमम रिव्हिजन। तर हे तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल, बरेच टॉपर्स सांगत असतात पण बरेच विद्यार्थी हे फॉलो करताना दिसत नाहीत, ते खूप साऱ्या मटेरियलच्या मागं लागतात। नवीन कोणतं पुस्तक मार्केटमध्ये आलं तर ते घेऊन वाचण्यावर त्यांचा भर असतो। तर मी तुम्हाला असं सांगेन की जेवढ्या जेवढं ऑथेंटिक मटेरियल वापरता येईल तेवढं वापरा, आणि ज्या शॉर्ट नोट्स वगैरे बाजारात मिळतात किंवा रेडीमेड वगैरे त्याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष न देता तुमचे जे ऑथेंटिक मटेरियल आहे जेवढं रेफरन्स बुक असतील काय असतील याच्यावर तुम्ही भर द्या। दुसरा एक मला महत्त्वाचा मुद्दा असा सांगायचा आहे की इंडिया इयरबुक असेल किंवा इकॉनॉमिक सर्वे असेल याकडे बरेच विद्यार्थी दुर्लक्ष करताना दिसतात, पण हे सिलेक्टिव आणि सिलेबसनुसार वाचणं हे खूप फायदेशीर ठरतं मेलसाठी। बरेच क्वेश्चन यातून डायरेक्ट विचारले जातात, याचा विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा होऊ शकतो। दुसरं एक महत्त्वाचं असं सांगेन की मी की तुम्ही पुस्तकं पूर्ण करण्याच्या मागं न लागता सिलेबसचा प्रत्येक पॉईंट कसा कव्हर होईल याकडे लक्ष द्या। म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं असतं की पहिल्या पेजपासून लास्ट पेजपर्यंत पुस्तक वाचून संपवलं, पण असं करण्यापेक्षा की त्यातील सिलेबसला आपला किती पॉईंट आहे त्या पुस्तकातील, आणि भलेही एखादा पॉईंट असेल तो तुमचा 2-3 पुस्तकातून वाचायला लागेल तुम्हाला किंवा तुम्हाला नेटवर थोडं सर्च करायला लागेल, तर तुम्ही अशा पद्धतीने अप्रोच ठेवा की सिलेबस तुमचा पूर्ण कवर झाला पाहिजे रॅदर दॅन कोणतंही पुस्तक पूर्ण करण्यापेक्षा। तर असं जर तुम्ही केलं तर तुम्ही आयोगातील जे क्वेश्चन पेपरमधील मॅक्सिमम क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता
आणि याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. दुसरं मी असं सांगेन की नोट्सच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात शंका असतात, तर नोट्स काढणं म्हणजे ते गरजेचं आहे, पण नोट्स कोणत्या काढल्या पाहिजेत? तर मी असं म्हणेन की तुमचे किमान 2 ते 3 रीडिंग झाल्यानंतर तुम्ही नोट्स काढल्या पाहिजेत, कारण त्यावेळी तुम्हाला ॲक्च्युअल कळते की बाबा की खरंच किती कंटेंट आहे तो एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. पहिल्या रीडिंगमध्ये असं वाटत असते की बऱ्यापैकी सर्व काही इम्पॉर्टंट आहे, पण तुम्ही ज्यावेळी प्रिवियस इयर क्वेश्चन बघता, त्यानंतर 1-2 रीडिंग करता, त्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की खरंच किती कंटेंट इम्पॉर्टंट आहे, आणि मग तेवढाच तुम्ही नोट डाऊन केला पाहिजे. तो पण एकदम शॉर्टमध्ये असला पाहिजे, पूर्ण सेंटेन्स लिहायची गरज नाही आहे, शॉर्टेस्ट पॉसिबल वेमध्ये तो लिहिला गेला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ज्यावेळी एक्झाम जवळ येईल त्यावेळी ते वाचून तुम्ही रिव्हिजन करू शकता. अजून एक मी असं सांगेन की नोट्स कोणत्या काढल्या पाहिजे, तर जे मटेरियल सारखं सारखं वाचनात आपल्या येणार नाही आहे, फॉर एक्झाम्पल जसं मी मागाशी उल्लेख केला, इंडिया एअरबुक असेल किंवा इकॉनॉमिक सर्वे असेल, काही महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट किंवा केंद्र शासनाच्या वेबसाईट आपण बघत असतो, विकिपीडिया पेजेस बघत असतो, तर हे तुम्हाला सारखं सारखं विजिट करण्याची गरज नाही आहे. तुम्ही एकदाच विजिट करा, त्याच्यावरचा जो काही इम्पॉर्टंट कंटेंट तुम्हाला वाटतोय तो एका कागदावर नोट डाऊन करा, आणि पुन्हा मग त्याचीच रिव्हिजन करा, रादर दॅन तुम्ही सारखं सारखं विजिट करण्यापेक्षा. तर हा एक देखील महत्त्वाचा मुद्दा मला विद्यार्थ्यांना सांगायचा होता. दुसरं म्हणजे की म्हणजे आता फ्रेशर्स बरेच MPSC-कडे वळत आहेत, आणि म्हणजे असं म्हणू शकतो की आपण युवकांचा या क्षेत्राकडे बराच ओढ आहे, पण मी त्या सर्व युवकांना एक म्हणजे असं आवाहन करेन की तुम्ही आहे म्हणजे मोठी स्वप्न बघणं जरूर सगळ्यांनी बघितलीच पाहिजे, पण तुम्ही या क्षेत्राची संपूर्ण माहिती घ्या आधी, आणि नंतरच या क्षेत्राकडे पाऊल टाका. म्हणजे कुठेतरी थोडं भाषण ऐकलेलं असते किंवा काय, किंवा आपला मित्र करतोय, किंवा पालक सांगतायत आपल्याला कर म्हणून, तर तुम्ही असं करू नका, कारण या क्षेत्रामध्ये भयानक कॉम्पिटिशन आहे, ही रियालिटी आहे, म्हणजे ह्याला कोणीच नाकारू शकत नाही आहे. तर तुम्ही स्वतःला ॲनालाइज करा की मी कितपत या क्षेत्रामध्ये फिट होतो, मला तेवढं 2 वर्ष 3 वर्ष किंवा जेवढे लागतील तेवढे मी तेवढा अभ्यास करण्याची माझ्यात कपॅसिटी आहे का, मी कंटिन्युअसली तेवढे एफर्ट्स घेऊ शकतो का, आणि एकूणच आयोगाचा पॅटर्न इथं यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट असतात वगैरे हे तुम्ही समजावून घ्या आधी, आणि त्यानंतरच तुम्ही या क्षेत्राकडे येण्याचा निर्णय घ्या, कारण ही आपली उमेदीची वर्ष आहेत आणि ही तुम्हाला व्यवस्थित प्लॅन करून घालवायची आहे, एक एक क्षण हा महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे येण्याच्या आधी हा विचार नक्की जरूर करा. आता मी अजून एक विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की पुण्यातील राहणारे जे विद्यार्थी असतात बऱ्यापैकी, तर म्हणजे असं बऱ्याच वेळेला विद्यार्थी पेपर वगैरे वाचण्यावर खूप जास्त वेळ घालवतात, तर मला असं वाटतं की पेपर हा इम्पॉर्टंट आहे, पण एवढाही इम्पॉर्टंट नाही की तुम्ही त्याला दिवसातील 2-3 तास वगैरे तुम्ही पेपर वाचताय. नक्कीच काही ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या पण आपल्या टॉपिकशी रिलेटेड, मग यासाठी तुम्हाला तुमच्या जर सिलेबस व्यवस्थित तुमच्या डोक्यात असेल तर तुम्हाला मग पेपर वाचताना पण कळून येईल की बाबा खरंच कोणती न्यूज आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, मग तीच तेवढी तुम्ही वाचू शकता, इतरही बऱ्याच न्यूज असतात त्या आपल्याला इम्पॉर्टंट नसतात. मग मी असं सजेस्ट करेन की तुम्ही जास्तीत जास्त 1-20 मिनटं तुम्ही पेपर वाचण्याला द्या, तेवढं थोडं रिफ्रेश होत असते, पण तुम्ही मॅक्सिमम तुमचा रिडिंग आवर्स हे तुम्ही रेफरन्स बुक असतील, ऑथेंटिक मटेरियल असेल याकडे तुम्ही देऊ शकता. अजून एक विद्यार्थ्यांची शंका असते की आता टेलिग्राम वगैरेवर बरंच मटेरियल उपलब्ध आहे, तर याला किती वेळ द्यायचं? नक्कीच म्हणजे काही ग्रुप्समध्ये वगैरे की महत्त्वाचे आर्टिकल्स वगैरे पेपरमधले ते पोस्ट केले जातात, किंवा काही रिपोर्ट्स वगैरे पोस्ट केले जातात, यालाही तुम्ही म्हणजे एक संध्याकाळचा ठराविक वेळ देऊ शकता. तुम्ही खूप जास्त याच्यावर निर्भर नाही राहिलं पाहिजे असं मला वाटतं, कारण बेसिक जे काही तुमचा मेन सोर्स आहे तो तुमचे रेफरन्स बुक्सच असले पाहिजेत. आणि या बुक्सबद्दलच मला असं सांगायचं आहे की तुम्ही सुरुवात करताना नेहमी स्टेट बोर्डचे बुक्स किंवा जर तुम्ही इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असाल तर NCERTचे बुक्स यापासून करा, म्हणजे सगळ्या विषयांना वाचण्याची काही गरज नाही आहे, बेसिक आपले हिस्ट्री जिओग्राफी यांच्यासाठी हे बुक्स बेनिफिशियल आहेत, आणि एक तुमचा चांगला प्लॅटफॉर्म तयार होतो, त्यानंतर तुम्ही मग त्यानंतर तुम्ही त्याच्यावर चांगल्या रेफरन्स बुक वाचून अजून त्यावर स्वतःच्या नॉलेजमध्ये तुम्ही भर टाकू शकता, तर हे देखील मी विद्यार्थ्यांना नक्कीच सजेस्ट करेन. आणि अजून एक महत्त्वाचं आहे की ही एक्झाम आहे ती MCQची एक्झाम आहे, त्यामुळे तुमचा भर हा जास्तीत जास्त MCQ सोडवण्यावर असला पाहिजे. मी असं सजेस्ट करेन की तुम्ही आयोगाचे जेवढे झालेले पेपर आहेत मागचे ते सर्व तुम्ही म्हणजे तुमच्याकडून सोडवले गेले तर वेल अँड गुड आहे. इवन मी असं म्हणेन की कंबाईनचे प्रिलियम्स आणि मेन्सचे पेपर असतील किंवा फॉरेस्टच्या मेन्सचे पेपर असतात,
यामध्ये देखील जनरल स्टडीज बऱ्यापैकी चांगला कव्हर झालेला होता. हे देखील तुम्ही सोडवा, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की त्यातील काही क्वेश्चन हे डायरेक्ट तिकडं आपल्याला राज्यसेवा मेन्सच्यामध्ये पाहायला मिळतात. तर तुम्ही जेवढे आयोगाचे क्वेश्चन जास्त जास्त सोडवाल, तेवढं तुम्हाला आयोगाचा विचारण्याची पद्धत वगैरे हे कळत जाईल. कोणता एखादा पॉईंट आहे ज्यावर आयोग अजिबात प्रश्नच विचारत नाही, मग तो थोडा तुम्ही एकदा दोनदा वाचून सोडून दिला तरी चालू शकतो. कोणत्या एरियावर जास्त विचारले गेलेत क्वेश्चन, मग तो तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीनं कसा करता येईल याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. अशा पद्धतीनं आहे. मग तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. दुसरा एक विद्यार्थ्यांच्या मनात असते की इंग्लिश आणि सी सॅटची वगैरे विद्यार्थ्यांना भीती असते, तर मी असं म्हणेन की ही भीती अनाठायी आहे, कारण सी सॅटचा मेजर पोर्शन हा कॉम्प्रिहेन्शनचा आहे, म्हणजे 80 मधील 50 क्वेश्चन. आणि हे काय म्हणजे काय म्हणजे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना इझी जातात किंवा असं काही नाही आहे, समान आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राहिले की 25 क्वेश्चन फक्त, ज्यामध्ये ॲप्टी आणि रिझनिंग असते, तर हे देखील तुम्ही सरावाने करू शकता. तर तुम्ही याच्याकडे म्हणजे तुम्ही हे जाणीवपूर्वक केलं पाहिजे की तुम्ही कसं त्यातमध्ये बेटर होऊ शकता. यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. काही दर्जेदार पुस्तकं आता सीसेटसाठी मराठीमध्ये देखील उपलब्ध आहेत, याचा तुम्ही वापर करा. आणि डेली एक स्वतःला सवय लावून घ्या की तुम्ही प्रिलियम्सच्या आधी किमान 2.5 ते 2.5 महिन्या आधीपासून तुम्ही सुरुवात करा, की रोज तुम्ही 1-2-3 तास सीसेटला द्याल. टाईम लावून गणित सोडवा. सुरुवातीला कदाचित थोडा जास्त वेळ लागेल, पण जशी जशी तुमची प्रॅक्टिस होईल तसं तसं तुम्ही टाईममध्ये कव्हर करू शकता. आणि मी यासाठी असं सजेस्ट करेन की काही अवघड जे प्रश्न असतात, तर तुम्ही यासाठी बँकिंगचे व्हिडिओ असतात यूट्यूबवर वगैरे आहेत, 5-5 मिनटाचे. फॉर एक्झाम्पल टाईम आणि वर्कसाठी एक 5 मिनटाच्या व्हिडिओमध्ये त्यांनी बऱ्यापैकी टाईपचे एक्झाम्पल समजावून सांगितलेले असतात, याचा देखील तुम्ही उपयोग करू शकता. आणि शेवटी आता आपल्याला आयोगाची परीक्षा क्लिअर करायची आहे, आणि आयोगानं आपल्याला सांगितलेलं आहे की सी सॅट हे तुम्हाला आहेच, तर मग आपण स्वतःला त्या पद्धतीने ॲडजस्ट केलं पाहिजे की त्यामध्ये कशी मास्टर की मिळवता येईल आपल्याला, ते तुम्ही म्हणजे प्रयत्न केला पाहिजे. आणि आता बरेच विद्यार्थी पुण्याकडे वगैरे आहेत अभ्यासाला, पण बरेच विद्यार्थी ग्रामीण भागात देखील अभ्यास करत आहेत, तर मी त्यांना असं सांगू इच्छितो की पुण्यात अभ्यास केला म्हणजेच काही होतं असं पण नाही आहे, कारण आता बऱ्यापैकी सगळीकडे मटेरियल हे उपलब्ध झालेलं आहे, आणि टेस्ट सिरीज वगैरे पण बऱ्याचपैकी ग्रामीण भागातमध्ये उपलब्ध होत आहेत. तर याचा तुम्ही लाभ घ्या. पुण्यात येऊनच अभ्यास केला पाहिजे असंही काही नाही आहे. तुम्ही जिथं आहे तिथं फक्त तुमचं 100% डेडिकेशन असलं पाहिजे अभ्यासाप्रती. हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही कुठं अभ्यास करताय. आणि अजून एक त्याच रिलेटेड प्रश्न असा येतो की रोज किती तास अभ्यास केला पाहिजे. जर तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास करत असाल तर हेच म्हणजे पूर्ण वेळ अभ्यास करत असाल तर तुम्हाला मग दुसरं कोणतंही काम नाही आहे. मग तुम्ही अभ्यास हेच तुमचं मेन हे असलं पाहिजे. तुम्ही 8 ते 10 तास क्वालिटी स्टडी केला पाहिजे जर तुम्ही पूर्ण वेळ करत असाल तर. आणि जर तुम्ही जॉब करून करत असाल तर ते जॉब आवर्सप्रमाणे तुम्ही दिवसातले 1-5 ते 6 तास कशा पद्धतीने देऊ शकता, किंवा 4 ते 5 तास, तसं तुम्ही तसं नियोजन केलं पाहिजे. आणि मी जसं म्हणलो की क्वालिटी ऑफ स्टडी हा महत्त्वाचा आहे. तुम्ही किती वेळ बसता यापेक्षा, काही विद्यार्थी पुण्यामध्ये 7 ते 11 लायब्ररीत बसतात, पण ते त्यातील त्यांचं खरंच कॉन्सन्ट्रेशन किती असते वाचण्यामध्ये हा एक म्हणजे तसा विचार करण्याचा भाग आहे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी तुम्ही अभ्यास करा त्यावेळी तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन या अभ्यासामध्ये असू दे, याचा तुम्हाला खूप फायदा होईल. पुण्यातल्या विद्यार्थ्यांना मी अजून एक सांगू इच्छितो की पुण्यामध्ये आता आपण मेसमध्ये वगैरे जेवतो, किंवा लिव्हिंग रूमच्या कंडिशन असतात त्या एवढ्या काही म्हणजे हे नाही आहेत, व्हेंटिलेटेड रूम नसतात आपल्या एवढ्या, तर तुम्ही आरोग्यावर देखील भर दिला पाहिजे, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ऐन एक्झाममध्ये जर तुम्ही काही आजारी पडला किंवा काही झालं तर हे तुमच्या पूर्ण 1 वर्षाच्या अभ्यासावर पाणी फिरवल्यासारखं आहे. त्यामुळे थोडं तुम्ही पुण्यामध्ये गार्डन वगैरे आहेत भरपूर, तुम्ही थोडं मॉर्निंग वॉकला वगैरे जाऊ शकता, थोडं जॉगिंग करू शकता, थोडं स्वतःला कसं काही हेल्दी ठेवता येईल जास्तीत जास्त याकडे तुम्ही थोडं लक्ष देऊ शकता. आणि तुम्ही जर सकाळी असे काही एक्सरसाइज वगैरे केले किंवा ब्रीदिंग एक्सरसाइज केले तर याचा फायदा अभ्यासात देखील दिसून येतो. तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे फ्रेश राहू शकता, आणि तुमचं जेवढं मन प्रसन्न असेल तेवढा तुमचा अभ्यास चांगला होणार आहे. आणि मला अजून एक नवीन विद्यार्थ्यांसाठी असं सांगायला आवडेल की तुम्ही थोडी फास्ट रिडिंगची सवय लावा, जेणेकरून म्हणजे जाणून बुजून
फास्ट वाचायचं जरा थोडं सुरुवातीला, ती हळूहळू सवय डेव्हलप होते. मला याचा खूप फायदा झाला होता. मला माझ्या जीजूंनी हे सजेस्ट केलं होतं की तू जास्तीत जास्त फास्ट वाचण्याची सवय लावून घे. तर तुमचे जे बेसिक मटेरियल आहेत, फॉर एक्झाम्पल की स्टेट बोर्ड वगैरे असेल किंवा एनसीईआरटी असेल, यामध्ये इझी लँग्वेज असते. आणि तुम्ही जास्तीत जास्त जर फास्ट वाचायचं सवय लावून घेतली तर तुम्हाला कॉम्प्रिहेन्शनमध्ये फायदा होतो याचा, आणि त्यानंतर इतर सर्व ठिकाणी तुम्हाला याचा फायदा होणार आहे. त्यामुळे हे तुम्ही नक्कीच म्हणजे स्वतःला सवय लावून घेऊ शकता. आणि शेवटला आता मला असं सांगायचं आहे विद्यार्थ्यांना की स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र तुम्ही आता सर्वजण यामध्ये आहात, तर यामध्ये भयानक कॉम्पिटिशन आहे. जे नवीन विद्यार्थी येणार आहेत त्यांनी या क्षेत्राची संपूर्ण माहिती करून घेऊनच या क्षेत्रामध्ये यावं. आणि जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी जे काही समजा थोडक्यात काही 1-2 मार्कांना आपलं सिलेक्शन राहिलेलं असतं, तर तुम्ही एक्झॅक्टली कुठं चुका झाल्या आपल्या हे ॲनालिसिस करावं. म्हणजे कदाचित तुमचा एखाद्या विषयाचा अभ्यासाचा सोर्स चुकत असेल, जे काही सिलेक्ट झालेले विद्यार्थी त्यांनी कदाचित थोड्या दुसऱ्या सोर्समधून केलं असेल, मग तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही त्यातील देखील ॲडिशनल इन्फॉर्मेशन काही घेऊ शकता, त्यानुसार तुम्ही तयारी करू शकता. आणि म्हणजे स्वतःला तुम्ही ॲनालाइज करा व्यवस्थित की कशा पद्धतीनं तुम्ही 1 वर्ष स्पेंड करणार आहात, प्रॉपर प्लॅनिंग करा, कारण टाइम हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे टाइम इज मनी असं म्हणतात, तर मी असं म्हणेन की टाइम इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. कारण पैसे तुम्ही केव्हाही कमवू शकता, पण गेलेला वेळ हा परत येत नाही. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी एक एक क्षण इथं व्यतीत करणार आहे तो एकदम तुमचा प्रॉपर असू दे आणि सत्कर्मी असू दे तो. तुम्ही इवन म्हणजे चहा नाश्त्याला जरी असला गेला असला तरी तुम्ही तुमचा ग्रुप चांगला असेल तर तुम्ही एकमेकांना क्वेश्चन विचारू शकता, काही फॅक्ट विचारू शकता. यामुळं सतत तुमच्या ते अभ्यासाचं कायम तुमच्या डोक्यामध्ये असेल ते, आणि याचा खूप फायदा होऊ शकतो. तर मी असं मग सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षांसाठी शुभेच्छा देतो. हा थोडा म्हणजे खडतर काळ आहे, कोरोनाचा काळ आहे, पण हा काही नेहमी असणार नाही आहे. वेळ ही हे जे काही आत्ताचं मळब आलेलं आहे ते देखील दूर होईल हळूहळू. आणि जे काही आत्ताची येणारी प्रिलिम्स एक्झाम आहे त्यासाठी तुम्ही फोकस करा. बरेच विद्यार्थी पुण्यामध्ये नाही आहेत, तर असं काही नाही आहे, तुम्ही घरी बसून देखील तेवढा चांगला अभ्यास करू शकता. पुण्यातच अभ्यास करायला असलं पाहिजे असं काही नाही आहे. हळूहळू तुम्ही अभ्यासावर ग्रीप घ्या. बरेही तुमचा अभ्यास सुरुवातीलाच म्हणजे आता 8 ते 10 तास जसं तुम्ही पुण्यात करत होता तसं होणार नाही, पण तुम्ही ग्रामीण भागात किंवा घरी राहून देखील किमान एक जेवढा तुम्हाला मॅक्सिमम पॉसिबल आहे तेवढा अभ्यास तुम्ही करत राहा, टचमध्ये राहा सिलॅबसच्या. आणि येणाऱ्या एक्झामसाठी सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.